एकीकडे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आंदोलनाची हाक दिलेली असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापुरात श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांची भेट घेतली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सगळ्यांचं लक्ष वेधणारी ही भेट ठरली. मराठा आरक्षणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सरकाराविरोधात आक्रमक पवित्रा घेत आंदोलन पुकारलं आहे. त्यामुळे शाहू महाराज आणि अजित पवार यांच्यामध्ये काय चर्चा होते याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले होतं. अशातच या भेटीनंतर श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी माध्यमांशी बातचीत करत या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेसंदर्भात माहिती दिली. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत कोणत्या सुविधा देता येतील याबाबत भेटीदरम्यान चर्चा झाल्याची माहिती श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांनी दिली. ब्युरो रिपोर्ट युवा महाराष्ट्र लाईव्ह कोल्हापूर. देशात काम करणारी 3 भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र लाईव्ह वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा. तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सची निगडीत.